आपला आवाज बद्दल जर मला बोलायचं म्हटलं तर खरोखर यांनी या याच्यामध्ये एवढी जी डेअरिंग केलेली ती डेअरिंग इतकी महत्त्वाची आहे का त्यामध्ये कोणीही एवढी मोठी डेअरिंग करू शकणार नाही. एवढी मोठी डेअरिंग केलेली आहे आणि ती सक्सेस झाली म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज याच्यामध्ये सुद्धा यांनी चांगल्या चांगल्या मोठमोठ्या अधिकाऱ्यांना किंवा यांना धारेव धरलेलं आहे, कारण इतकं धारेव धरलेलं आहे का त्याच्यामुळं त्यांनासुद्धा याच्यामध्ये अधिकाऱ्यांना विचार करावा लागतो आहे का बा आपण काय करतो, आपण किती चुकीचं करतो आहे किंवा किती बरोबर करतो आहे याचासुद्धा त्यांना विचार करायची पाळी आलेली आहे. आणि जर हा चॅनल जर इतका व्यवस्थित जर या तालुक्यामध्ये चालला तर त्याच्यामध्ये मला जिल्ह्यामध्ये चालायला काही हरकत नाही असं मला वाटायला लागलेलं आहे. आणि जर हा जिल्ह्यामध्ये चॅनल चालला तर जवळजवळ माझ्या अंदाजाने ह्या बाकीच्या चॅनलपेक्षा हा एक नंबरमध्ये यायला काही हरकत नाही. आणि येईलसुद्धा जी धडाडी ती धडाडी जितकी मोठी आहे का ती जवळजवळ त्यांनी तालुक्यातले सगळे पुढारी तर त्यांनी गार केलेलेच आहेत, कारण मोठमोठे पुढारी हे करतात काय जे चॅनल चालतं आणि याच्यामध्ये काय आहे याला काय खरं आहे याला काय खोटं आहे, पण हे खोटं आणि खरं चॅनल पाहिल्यानंतर कळतं. मी परवाला तुमच्या मडच्या याच्यामधलं त्या रोडचं चॅनल पाहिलं त्यावेळेला मला खरोखर वाटलं काही अगदी जर जसं काय मराठी चॅनलसारखं इतकं मोठं चा व्यवस्थित आणि चांगलं वाटलं आणि चांगलं दिसलं. त्याच पद्धतीनं नारायणगाव स्टँडचं सुद्धा घेतलं ते सुद्धा इतकं व्यवस्थित वाटलं. आणि तसंच आता परवाला जैन कॉलेजचं हे घेतलं ते कॉलेजचं सुद्धा त्यांनी इतके व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने हे केलं का खरोखर असं वाटायला लागलं का हा चॅनल आता पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. आता दिवाळी सुरू होते आहे आणि या दिवाळीच्या तालुक्यातील सगळ्या जनतेला माझ्या आणि जैन कॉलेजच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. आपला आवाज चॅनलला जैन परिवाराच्या वतीनं आणि गुंजाळ कुटुंबियांच्या वतीने सुद्धा फार फार शुभेच्छा.